बिलोली येथील लाच स्वीकारणारा आरोपी जमादार तैनात बेग यांना जेरबंद केले आहे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम खान पठाण यांची नांदेड येथे तडकाफडकी बदली झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील बीट जमादार तैनात बेग हा 2000 रुपयाची लाच घेत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांना कमा देऊन पळल्याची घटना मंगळवारी घडली आहे. सायंकाळी घडली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी बेगने संबंधितांकडून लाच स्वीकारून 2000 रुपये खिशात टाकले. लगेच लाच लुचपत विभागाचे पोलीस त्याला पकडायला सरसावले असताना मोटरसायकलवर तो पसार झाला होता. पण त्यांना 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 5:30 दरम्यान पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले यांच्या पथकाने आरोपी लोकसेवक तैनात बेग यांना अटक करून न्यायालयात दाखल केलंय. 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली अशी माहिती एसबीचे पर्यवेक्षक अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली. आरोपी जमादार तैनात बेग यांना जेरबंद केल्यामुळं तर सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम खान पठाण यांची बदली तडकाफडकी नांदेड येथे करण्यात आल्यामुळं कुंडलवाडी शहरातील नागरिक समाधान व्यक्त करतात. सध्या तत्पुरता चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नागूराव लुलापोड, AI News, कुंडलवाडी, नांदेड.